नाही, त्यांनी एक राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन हे आयोजित केलं गेलं होतं. त्याच्यामध्ये ते भाषणामध्ये अनेक मुद्द्यांवरती बोलत असताना त्यांनी त्याच्यावरती एक विनोदी वाक्य खरं तर ते केलं. पण तरी देखील आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आजीदादांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये युती सरकारमध्ये आजीदादा सहभागी झाले आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की आता ती महायुती निर्माण झाली आहे. आणि म्हणून महायुती निर्माण झाली असताना खरं तर आजीदादा सरकारमध्ये सामील आहे, त्यामुळे कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा कुठला प्रश्न हा खरं तर उरत नाही. पण तरी देखील कुठेतरी आदिदादांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम नेतृत्व म्हणून खासदार सुजय विखे पाटील साहेबांनी देखील राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये यावं, त्या चिन्हाच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणून निवडणूक लढावी, जेणेकरून निश्चित एक चांगली एक पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये त्यांना चांगली संधी त्या माध्यमातून प्राप्त होईल आणि त्यांना काम करण्यात देखील संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण करून देईल. त्यामुळे आमचं देखील त्यांना एक खरं तर आग्रहाची विनंती असेल, ते जरी विनोदाने बोलले असली तरी आम्ही गांभीर्याने बोलतो की त्या माध्यमात त्यांनी खरं तर विचार करावा आणि एक सक्षम नेतृत्व आजीदादांसारखं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस काम करतंय तर त्यांचं नेतृत्व आपण स्वीकारावं अशी त्यांना विनंती करणार आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.